सर्वांना शुभ प्रभात. अतिशय सुंदर अशी पहाट आहे ही आणि मला असं वाटतं देशदूतने ती अतिशय छान सर्वांची गेलेली आहे. सर्वप्रथम मी माझ्या सर्व मित्रपरिवारातर्फे आणि माझ्या सर्व सहकारी कलावंतातर्फे देशदूतचा अत्यंत मनापासून आभारी आहे. मुख्य मग आमचे विक्रमजी या ठिकाणी आहेत, त्यांचा अतिशय मनापासून आभारी आहे की आपण एक खूप सुंदर असं एक कल्चरल कट्टा आपण या ठिकाणी चालू केलेला आहे. देशदूतचं आणि आपल्या नाशिककरांचं नातं हे अनेक वर्षापासूनचं आहे आणि मी 30 वर्षापासून या नाशिक शहरामध्ये आहे. तेव्हापासून देशदूतविषयी आम्हाला सातत्याने कुतूहल असतं. एक खूप छान त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आम्ही बघितल्या देशदूतच्या आणि आता नव्याने देशदूत आम्ही एक वेगळ्या पद्धतीने बघतोय गेले काही दिवसामध्ये आणि एक खूप सुंदर असं त्याच्यातले अग्रलेख म्हणा किंवा बातम्या म्हणा किंवा सगळं काहीतरी वेगळं असं काहीतरी घडते असं मला आम्हाला सातत्याने जाणवते देशदूतमध्ये. मला असं वाटतं की विक्रम भाऊचंच हे अतिशय योगदान आहे याच्यामध्ये आणि सर्व त्यांचे सर्व जे इथले इथला जो सगळा स्टाफ आहे, सगळे जे कर्मचारी आहेत आणि प्रामुख्याने आमची वैशाली या ठिकाणी आहे. वैशालीचं आमचं मगाशी तुम्ही माझ्याविषयी जरा जास्त सांगितलं, फारसं मनावर घेऊ नका, पण एक आमच्यातलं एक वेगळं नातं आहे. हक्काने एकमेकांना एक काही गोष्टी आम्ही सांगतो. आज या ठिकाणी नाशिक शहरातले अतिशय नामवंत लोक या ठिकाणी आहेत. सर्व विद्वान आमचे रुद्राजी आहेत, आमचा परममित्र या ठिकाणी बसला आहेत विश्वास, हे विनायकजी आहेत, आमचे पोरवालजी आहेत, आमचे दाजी आहेत म्हणजे भाऊजी आम्ही ज्यांना म्हणतो, ते रेखाताई या ठिकाणी आलेले आहेत. किती लोकांची नावं घेऊ, सर्व आपले परिवारातले सगळे लोक आहेत. आमचे गायकवाडजी या ठिकाणी आलेले आहेत, देवधरजी आहेत. बाप रे बाप. तर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि वैशालीने सांगितलं की कल्चरल कट्टा या नावाने आपण अविराज असं चालू करतोय, तर आपल्याला काही करता येईल का? तर म्हटलं काही तू विचार पण करू नको, आपण हा पहिला कार्यक्रम करूया आणि त्याला अनुसरून हा पहिला कार्यक्रम आहे. पुन्हा एक वेळ सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि या कार्यक्रमाचं नाव कल्चरल कट्टा असल्यामुळे एकदम गायला सुरुवात न करता थोडंसं मी जे गाणार आहे ना त्याच्याविषयी थोडं सांगावं असं मला मनापासून वाटतं. कारण मग ती जर विचारांची आदानप्रदान देवाणघेवाण होणार असेल तर ती अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी. आत्ताच माझा परममित्र समोर बसलेला आहे विश्वास, मला म्हटलं की तू डॉक्टरेट झाला आहे का? म्हटलं हो. आणि सर्टिफिकेट दाखव दिला वैशालीला. बरं का, हे सगळे असे गमती आमच्या सगळ्या असतात त्याच्यामध्ये. तर बेसिकली आजचा जो विषय आहे तो थोडासा शास्त्रीय संगीत हा विषय असल्यामुळे शास्त्र हा विषय जेव्हा येतो तेव्हा त्याला नियम येते, त्याला चौकट येते, त्याला बांधिलकी येते, म्हणूनच ते शास्त्रीय आहे. नाहीतर ते अशास्त्रीय झालं असतं किंवा उपशास्त्रीय झालं असतं. सुरुवातीला मी जो काही एक राग गाणार आहे त्या रागाचं नाव आहे बैरागी भैरव. त्याला काही लोक नुसतं बैरागी पण म्हणतात, परंतु भैरव थाटाशी संबंधित असल्यामुळे त्याला लोक बैरागी भैरव म्हणतात. तर शास्त्र आली, नियम आली, चौकट आल्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्या पायऱ्या स्टेप्स ठरलेल्या आहेत. गुरुकडे आम्ही जेव्हा शिकतो, सगळे जेव्हा शिकत होतो शिकतो, तेव्हा गुरु फक्त आपल्याला त्या रागाच्या विषयीची एक माहिती देत असतो, तो राग कसा गायचो त्याचं आदानप्रदान सांगत असतो, त्या रागाची आरोहण सांगत असतो, तो रागाचं चलन सांगत असतो. हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची भारतीय शास्त्रीय संगीतातली सगळ्यात मोठी जी संकल्पना आहे ती म्हणजे जे सगळ्या जगाला आश्चर्य वाटतं ती म्हणजे शास्त्रीय गायकासमोर कुठल्याही प्रकारचं स्क्रिप्ट नसतं कधीच. तो काय गाणार आहे, तो किती वेळ गाणार आहे, तो कसं कसं गाणार आहे हे त्याचं त्यालाही टॅप खेळण्यापर्यंत माहीत नसतं. आत्ता या क्षणी तुमच्यासमोर बसेपर्यंत यांची आणि माझी एकदाही याच्या संदर्भात चर्चा झाली नाही. मी काय गाणार आहे हे यांना माहिती नाही, याला माहिती नाही आहे, मागच्या मुलांना माहिती नाही आहे. फक्त कार्यक्रमाचे 2-4 मिनिटं आधी आम्ही वेळेप्रमाणे ठरवतो की आत्ता आपण काय गायचं आहे. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे.
त्यामुळे कुठलीही कन्सेप्ट याच्यात क्लिअर नसते. रागामध्ये कशा पद्धतीने जायचं याचं फक्त एक गुरुजींनी आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या असतात, चलन त्याचं ठरलेलं असतं. ते चलन मला माझ्या गुरुजींनी ठरवलेलं आहे, त्याची मी कॉपी कधीच करणार नाही. जो चांगला शिष्य असतो तो गुरुजींची झेरॉक्स कॉपी कधीच करत नाही, ते विचार त्याच्या डोळ्यासमोर येत असतात आणि ते त्याप्रमाणे तो पुढे जात असतो. तर आजचा जो राग आहे त्या रागाचं नाव आहे बैरागी भैरव. बैरागी भैरव रागाची विलंबित एक तालातली बंदिश आहे की पिया के घर पिया बिन मोसे रहो न जाय भई बावरी, उनके दरस बिन चैन नहीं आए अखिया तरसत उन बिन. आता कधी कधी गुरुजी आपली परीक्षा घेत असतो, आपले गुरु आपली परीक्षा घेत असतात. अशीच परीक्षा काही वर्षापूर्वी माझ्या गुरुजींनी माझी घेतली आणि ऐन एका कार्यक्रमामध्ये मला सांगितलं की तुला आत्ता गायचं आहे आणि हा राग गायचा आहे. म्हटलं गुरुजी तुम्ही मला याचे बडाखऱ्याची बंदी शिकवलेली नाही आहे, तर म्हणे एवढी बुद्धी तुला निश्चित दिलेली आहे की तू आत्ता ते तयार करशील काहीतरी. आणि तेव्हाही बांधलेली बंदिश आहे जी आपल्यासमोर आत्तानी गाणार आहे. त्या रागाचं नाव आहे बैरागी भैरव. ताल विलंबित एक ताल. विलंबित म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ज्याला आपण स्लो पॅटर्न, एक ते एक म्हणजे समजा जितके मात्रेचा ठेका असेल, समजा 12 मात्रेचा ठेका असेल तर एक ते एक म्हणजे एक ते 12 एक, एक ते 12 एक म्हणजे ज्याला आपण एक ते एक म्हणू, याला आम्ही एक आवर्तन म्हणतो. अशा वेगवेगळ्या तालाचे आवर्तन असतात. 16 मात्रेचं आवर्तन, 12 मात्रेचं आवर्तन, 10 मात्रेचं आवर्तन. त्यातलं हे जे आजच्या कार्यक्रमात गाणारं जो बंदिश आहे ते 12 मात्रेचं आवर्तन आहे, विलंबित एक तालाचं. आपल्यासमोर सादर करतो. माझ्यासोबत साथीला नाशिकचे अतिशय मोठे कलाकार, ज्या सर्व मोठ्या लोकांचं आपण नाव ऐकलेलं आहे, पंडित भीमसेनजी, गंगूबाई हनगळ असतील, जितेंद्र अभिषेकी असतील, या सर्व लोकांसोबत नितीन वारेंनी आत्तापर्यंत वाजवलेलं आहे. माझं भाग्य गेले अनेक वर्ष आम्ही दोघं एकाच विभागामध्ये काम करतो. त्यानंतर आमचा संस्कार जानोरकर हार्मोनियमला आहे, अतिशय उत्तम आता तो हार्मोनियम वाजवत आहे. आता सुधीर नायक हे अतिशय मोठ्या कलाकाराकडे तो हार्मोनियम शिकतो, पण गेले लहानपणापासून माझ्याकडे तो शिकत होता, शिकत आहे. ज्ञानेश्वर कासार त्याचं स्वतःचं एक स्वतंत्र मोठं नाव आहे. खूप चांगल्या सिरीज, कॅसेट्स आणि अनेक मालिकांसाठी त्यांनी गायन केलेलं आहे ज्ञानेश्वर कासार. इकडे डॉक्टर आशिष रांदडे आहे माझे शिष्य. हे सगळे माझ्याकडे खूप आधीपासून खूप लहानपणापासून शिकतात आणि आज स्वतःचं त्यांचं स्वतंत्र एक चांगलं नाव आहे. आरोह आहेत, आता पंडित उल्हास कशाळकरांकडे शिकतो आहे पुण्यामध्ये आणि या कार्यक्रमासाठी आलेला आहे. भारत सरकारची सगळ्यांना शिष्यवृत्ती मिळते, सगळेजण स्वतंत्र पद्धतीने गातात. आमचा अमित भालेराव आहे, अतिशय उत्तम तबला वाजवतो आणि पंडित नितीन पवारांचा शिष्य आहे. आमच्या सर्व परिवारातर्फे सर्वांचं अजून मागे कोणतरी आहे, आमचा ओंकार आहे, ओंकार कडवे, अतिशय उत्तम गातात सगळे मुलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच क्षेत्रात काम करतात, त्यामुळे असे अनेक मुलं माझ्याकडे शिकतात जे स्वतंत्रपणे काम करतात. आपल्यासमोर राग बैरागी भैरव, पिया की घर पिया दिन. आणि याला जोडून, याला आपण जोड म्हणतो, तो जोड आहे ओ सावरिया घर नाही आहे रतिया बिताई दरपत सारी, ही माझ्या गुरुजींची बंदिश आहे. आणि त्याला जोडून एक परवा मी असंच रेखाताईसाठी एक बंदिश, एक तराणा बांधला होता. रेखाताई आली की मला म्हणायचे माझ्या मला काहीतरी नृत्य करायचं, एखादा मला तराणा सकाळच्या रागाचा दे, तेव्हा ताबडतोब तिच्यासमोर हा तराणा बांधला, तोही आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. मग एखादं दोन भजनं गाऊन आपल्या कार्यक्रमाची सांगता करतो.